वर्धा जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आज या ठिकाणी आम्ही घेतली। 283 कोटीच्या जिल्हा विकास आराखड्याचा या ठिकाणी आढावा आम्ही घेतलेला आहे आणि एकूणच जी काही चालू काम आहेत त्या संदर्भातली माहिती देखील प्राप्त केली आहे। लोकप्रतिनिधींनी देखील काही विषय या ठिकाणी मांडले, त्या विषयांच्या संदर्भात चर्चा झाली। विशेषतः पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाला खोलीकरण आणि सरळीकरण किंवा नद्यांचा गाळ काढणं असा एक महत्त्वाचा विषय सर्व लोकप्रतिनिधींनी मांडला। त्या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी एकत्रितपणे याचा सर्वे करावा आणि जलसंधारण, जलसंपदा आणि लोकसहभाग अशा तिघांच्याही संयुक्त प्रयत्नातून टप्प्याटप्प्याने आपण ही कामं हातामध्ये घेऊ, जेणेकरून या नद्यांची आणि नाल्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढेल आणि यावेळी जे पाणी शहरामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये घुसलं तशी परिस्थिती उद्भवणार नाही, त्याचाही प्रयत्न हा येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। मी अजून एक विनंती सर्व लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला केली आहे की विशेषतः आपल्याकडे जे ॲग्रिकल्चर फीडर आहे या फीडरचं सोलरायझेशन करण्याची एक योजना आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही हातामध्ये घेतली आहे आणि त्यामुळे जिथे जिथे फीडर सेपरेशन झालंय त्या त्या ठिकाणी शेतीपंपाचे जे फीडर्स आहेत त्या फीडर्स करता जर जागा उपलब्ध करून दिली तर तिथे आम्ही सोलर लावून ते फीडर सोलरवर आम्ही ट्रान्सफर करू, जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज ही त्या ठिकाणी मिळू शकेल आणि त्याकरता शासकीय जमीन असेल तर शासकीय जमीन आम्ही घेऊ, अन्यथा शेतकऱ्याची जमीन देखील 30 वर्षाच्या लीजवर मालकी त्यांच्याकडे राहील आणि आम्ही त्यांना भाडं देऊ असं एक मॉडेल आम्ही तयार केलं आहे की ज्यामध्ये त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकेल। अशा मॉडेलच्या आधारावर त्या जमिनी घेऊन हे जर सोलरायझेशन केलं तर मोठ्या प्रमाणात एजी पंपांचा जो प्रश्न आहे किंवा एजी फिडरवरच्या विजेचा प्रश्न आहे तो प्रश्न आपण सोडवू शकतो। यासोबत पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना एजी फिडरवर आहेत, एजी फिडरमध्ये आपण 8 तासच त्या ठिकाणी वीज देतो, कधी सकाळी देतो, कधी संध्याकाळी देतो, रात्री देतो, त्यामुळे या पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, म्हणून त्याचा एकत्रित 88 कोटी रुपयाचा प्रस्ताव हा जलजीवन मिशनच्या अंतर्गत सादर करायला मी सांगितलं आहे आणि त्याला मान्यता देऊन ते आपल्या जनरल फिडरवर आणून पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर जो काही विपरीत परिणाम होतो तो दूर करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आम्ही करणार आहे। यासोबत विशेषतः अतिवृष्टीच्या काळामध्ये जो काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ती नुकसान भरपाई देण्याकरता राज्य सरकारने जे काही निधी घोषित केला होता पहिल्यांदाच राज्य सरकारने NDRFच्या दुप्पट पैसे देण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्याचे जी काही डिमांड आली होती 362 कोटी रुपयाची ते पूर्ण 362 कोटी रुपये वर्धा जिल्ह्याला आम्ही वर्ग केलेले आहेत आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की त्यातले 52% पैसे हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग झालेले आहेत आणि उर्वरित पैसे हे जवळपास आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतील। एवढंच नाही तर पहिल्यांदा राज्य सरकारने हाही निर्णय घेतला की 65 मिलीमीटर पाऊस झाला नसेल पण सातत्याने पाऊस असेल अशाही शेतकऱ्यांना 33%पेक्षा जास्त नुकसान असेल तर मदत करायची आणि 750 कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये त्याचे देखील आपण दिलेले आहेत। यासोबत खरडून गेलेल्या जमिनीमध्ये 2 हेक्टरच्या वरचा धारणा असेल तर त्या
शेतकऱ्याला जे काही आपण 37,000 रुपये देतो ते मिळत नव्हते तीही अट आपण त्या ठिकाणी रद्द केली आहे। त्यामुळे 2 हेक्टरपर्यंत जास्त धारणा असली तरी आता खरडून गेलेल्या जमिनीकरता आमच्या शेतकऱ्यांना 37,500 रुपये ही मदत मिळणार आहे। आणि मला असं वाटतं की जे काही वर्धा जिल्ह्याचे विविध प्रश्न आहेत ते आज मी समजून घेतले आहेत आणि येत्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मी निश्चितपणे प्रयत्न करेन आणि सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आणि प्रशासनाला सोबत घेऊन लोकांकरता लोकहिताची कामं आम्ही सगळे मिळून करू। दसरा मेळावा आहे दोन्ही गटाचा वेगवेगळा, मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहील म्हणून गृहमंत्री म्हणून आपण कायदा आणि सुव्यवस्था आम्ही अबाधित ठेवू ते आमचं कामच आहे। दोन्ही मेळावे शांतपणे पार पडले पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलेलं आहे आणि ते शांतपणे पार पडतील अशी मला अपेक्षा आहे। गृह विभाग आपल्याकडे आहे आणि सर मारावरील संत गाडगेबाबांची प्रश्नसूत्री लावली होती शिकवण्याची की पार्टी हटवण्यात आली त्याच्यावर आज समाज माध्यमावर रोष फिरतो। असं आहे की ती जी पाटी हटवली ती हटवली नाही आहे, नव्याने पाटी तयार होती आहे। त्या पाटीमध्ये काही खरोच आल्या होत्या। माझा अंदाज असा आहे की येत्या 2-3 दिवसात ती पाटी लागेल नव्याने तयार हो। सर पोलीस विभागांना जे बोनस आहे दिवाळीचं त्या संदर्भात काही घोषणा? पोलीस विभागाला जे आम्ही नेहमी देतो ते आम्ही ऑलरेडी घोषित केलेलं आहे, वेगळं काही देत नसतो। सर महाविकास आघाडी सरकारच्या काळाप्रमाणे आरोग्य योजना आणि वन विस्तार योजनेमध्ये भरपूर पैसे दिले, वर्धेला कामही झालं, वर्धा शहर आज रस्ते भकास करून ठेवलेले आहे। ही अवस्था अशी आहे आता तुम्ही लोक बाहेरून येता इकडे शहरातूनच जावा, म्हणजे शहरातल्या लोकांनी कसं चालवावं तुम्ही ठरवावं आणि हे दुरुस्ती केव्हा होईल मला त्याची कल्पना आहे। मला सन्माननीय आमदारांनी त्या संदर्भातलं पत्र दिलं, मी UD2 कडनं ते पत्र आणि त्याच्यावर कारवाई चे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेले आहेत आणि हे जे रिस्टोरेशन त्या ठिकाणी करायचं आहे हे तात्काळ झालं पाहिजे याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, त्यामुळे ते रिस्टोरेशन आपण लवकर करू। सर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस बालवांमध्ये पदोन्नतीचा जो प्रश्न रखडलेला होता तो मार्गी लागेल का? पोलिसांच्या पदोन्नतीचा प्रश्न आम्ही ऑलरेडी मार्गी लावलेला आहे आणि खालच्या टप्प्यापासनं सगळ्या पदोन्नती आम्ही करणार आहोत।